नवा दिवस, नवे स्वप्न, नवा उत्साह घेऊन आला आहे। हा दिवस तुमच्यासाठी आनंदाने आणि यशाने भरलेला असो। शुभ सकाळ मंडळी। किती सुंदर वाटतं ना निसर्गाची सुंदरता पाहून, डोळ्यांना एक वेगळाच आनंद भेटतो। हाय, हॅलो, नमस्कार, मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्स। हे सगळं आता शॉल वगैरे जे आहे, चादर, घडी घालून ह्याच्यात घेऊन देणार आहे मी। डेली वापरायचे आणि धुऊन वगैरे ठेवलेले सुद्धा हे एका साईडला असतात, घडी घालून ठेवलेले। सोफा कवर्स, नंतर बेडशीट्स, चादरी, उशा सगळं मी ह्याच्यात ठेवून देते घडी घालून। इव्हन काल ना फ्रेंड्स मी गेले होते वाशीला, सेक्टर 17 चित्रे एक्सप्रेस म्हणून आहे, चित्रे बंधूंचंच छोटे छोटे आउटलेट्स आहेत प्रत्येक शहरामध्ये। पहिले इथे सिवूडलाही होतं पण ते बंद झालं। सो फ्रेंड्स, बेडशीट वगैरे सगळं नीट करून झालं आहे, आता थोडं डस्टिंग बाकी आहे। सो मगाशी म्हटलं तसं काल आम्ही गेलो होतो सेक्टर 17 वाशीला, मुलासाठी फराळ आणायचा होता चित्रे एक्सप्रेसमधून, जे चित्रे बंधूंचंच आहे। आधी ते सिवूडलाही होतं ते, पण बंद झालं आहे। सो आम्हाला वाशीला जावं लागतं, बऱ्याच ठिकाणी त्यांचे आउटलेट्स आहेत, पनवेल वगैरे त्या साईडला सुद्धा। खूप छान त्यांच्याकडे आता गिफ्ट पॅक्स आलेले आहेत दिवाळीसाठी, गिफ्ट हॅम्पर्स आहेत फराळांचे, इवन गुलाबजामून असं वेगवेगळ्या प्रकारचे हॅम्पर्स आहेत। जर तुम्हाला नक्की ट्राय करायचं असेल तर नक्की तिथे जाऊन चेक करा, खूप छान असतं त्यांचे प्रोडक्ट्स। कारण प्रत्येक वेळा मी मुलाला जेव्हा पार्सल पाठवते ना, तिथलेही काही प्रोडक्ट्स पाठवते। कसं असतं ना, जे आपण घरगुती पदार्थ बनवतो त्यांचा लाईफ स्पॅन असतो तो कमी असतो, आणि पार्सल पोहोचायला बाय एअर पाठवा किंवा बाय रोड पाठवा तेवढाच कालावधी लागतो। कारण इथून तर बाय एअर पाठवलं तर ते 2 दिवसातच जोधपूरला जाऊन पोहोचतं, पण तिथून पुढे IIT मध्ये जायला बराच वेळ लागतो। कारण लास्ट टाईम पण आम्ही जे आता नवरात्रीच्या आधी थोडंसं पार्सल पाठवलं होतं त्याला, तर त्याला भेटलं 11 दिवसांमध्ये। सो म्हटलं घरचे पदार्थ नको, तर एवढा ट्रॅव्हल होऊन ते पार्सल जातं, मग कसं असतं तेलकट पदार्थ असतात, खराब होण्याची शक्यता असते, आणि मुलांना वेळ नसतो तेवढा मॅनेज करण्यासाठी। कसं असतं घाई गडबडीत कुठला पदार्थ राहून जातो, लक्ष देत नाही ते खाण्याकडे एवढा, कारण त्यांना वेळच नसतो, अभ्यास एवढा असतो त्या मुलांना, सगळ्यांना माहीतच असेल। तर त्याच्यामुळे म्हटलं की नको, हे कसं ह्याच्यावर प्रॉपर अशी डेट असते पॅकिंगची आणि एक्सपायरीची, तर भलेही ते प्रोडक्ट पडून राहिलं, काही पदार्थ राहिला तर ते कळतं तरी की ते कधी एक्सपायर होणार आहे। त्याच्यामुळे आम्ही दरवेळेस काय करतो ना, थोडेसे घरगुती पदार्थ जे टिकतात बरेच दिवस, त्याच्यासोबत हे चित्रे एक्सप्रेसमधून पण काही पदार्थ आम्ही पाठवून देतो। सो यावेळेस करायचं तर आम्ही ठरवलं की आज पाठवून देऊया त्याला। आणि कसं आहे ना, आता दिवाळीच्या घाईमध्ये पार्सल्स खूप पाठवले जातात, त्याच्यामुळे आम्ही नेहमी जिथून पार्सल पाठवतो त्यांनी आम्हाला सांगितलं की आज किंवा उद्या या 2 दिवसात जर तुम्ही दिलात पार्सल तर ते वेळेत त्याला दिवाळीपर्यंत मिळेल, आणि जर उशीर झाला तर ते वेळेत पोहोचणार नाही। म्हणून म्हटलं की सगळे तिथे दिवाळी सेलिब्रेट करतात, त्याच्यामुळे आपलंही पार्सल वेळेत जायला पाहिजे। म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की त्याला आता दिवाळीचा जो हॅम्पर आहे तो पाठवून देऊया। सो तुमचं काय, कशी काय चालू आहे दिवाळीची तयारी, ते मला नक्की कमेंट करून सांगा। तुमची साफसफाई, तुमचा फराळाला सुरुवात झाली की नाही ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। सो चला भेटते, थोडंसं हे काम आवरून घेते थोड्या वेळातच। फ्रेंड्स, हे बघा, काल वाशीवरून येताना ना हे कृष्णकमळचं झाड वेल आणलेली आहे, ॲक्च्युली मी भरपूर बघा अशा कळ्या आहेत, आणि छान ना हे बघा मस्त फूल उमळलेलं आहे आज, किती सुंदर आहे ना रंग, तुम्हाला दाखवते सुद्धा एवढा सुंदर सुवास येत आहे, काय सांगू तुम्हाला, खूपच अप्रतिम आहे, सुंदर आहे फुले बघा। आणि त्याचबरोबर आपली ही अपराजिताची वेल पण बघा किती छान फुलं आलेली आहे त्याला। आता बघितलं मी काय काय फराळ घेतलेला आहे तो देण्यासाठी। सो इथे घेतली आहे ही केशर काजू कतली, ही 1/2 किलो आहे समथिंग, नंतर मोतीचूर लाडू, हे कुकीज आहेत त्याला खूप आवडतात, सो त्यांना हे 2 पॅकेट पाठवले। कारण तो आता म्हणजे मला आता डिसेंबरमध्ये तो येणारच आहे, सुट्टी आहे त्यांना, वेकेशन आहे,
विंटर वेकेशन जवळजवळ महिनाभराची, त्याच्यामुळे थोडं जा कारण आत्ता जस्ट पार्सल पाठवत होतो त्याच्यातलाही भरपूर शिल्लक आहे, पण हे दिवाळीसाठी खास आम्ही त्याला पाठवतोय, त्याच्यामुळे जास्त काही पाठवत नाही आहे. थोडंसं तो त्याच्या फ्रेंड्सबरोबर पण शेअर करेल, त्याच्यामुळे सगळे हे आम्ही त्याला पाठवून देत आहे. हा मक्याचा चुरा थोडासा मी घरचाही पाठवून देणार आहे, त्याची रेसिपीही मी तुमच्यासोबत शेअर करेन. हे शंकरपाळी, ही शंकरपाळी ह्याच्यात सुद्धा आहे, छान असते, त्याला आवडते, म्हणून त्याने एक एक्स्ट्रा पॅक मागवला आहे. नंतर हे काजू कतली आहे, याच्यात बरेच फ्लेवर आहेत त्यांच्याकडे, जसं केशर आहे, प्लेनवाली, पिस्ता, रोजवाली. सो हे छोटे पॅक आहेत ना, कसं एकदा खोललं तर 2 ते 3 दिवस टिकतं, म्हणून हे कसं ॲट अ टाईम तो किंवा 2 दिवसात हे संपवू शकतो. छोटे पॅक घेतलेले आहेत. आणि हे आहे चूसदरीचं कुकीज, हे नवीन म्हटलं काहीतरी ट्राय करूया, त्यालाही म्हटलं ट्राय करून बघ आवडत आहेत का बघ, हे गव्हाच्या पिठाचे आहेत. आणि चकली जी अख्खी चकली असते ती संपलेली होती, ती तीच आहे, फक्त हा तुकडा चकली आहे. तर हे एवढं सगळं त्याला खाण्याचं आम्ही पार्सल पाठवणार आहे. आणि प्लस घरचा जो त्याला नेहमी कुरमुरे मी जे बनवून देते रोस्ट करून, ते आणि मखान त्याचे खूप आवडीचे आहेत, प्रत्येक पार्सलमध्ये ते त्याला हवं असतं. सो तेही मी आता करणार आहे आणि ते पाठवायचं आहे. सतत दाखवते आणखीन त्याला काय द्यायला आणलेलं आहे मी. सो दिवाळी म्हटलं की पहिली आंघोळ, अभ्यंग स्नान वगैरे सगळं असतं. सो हा आपला मोती चंदन साबण मस्त आहे. आणि हे उठणं हे त्याला मी पाठवणार आहे पार्सलमध्ये. आणि त्याचबरोबर दिवाळीचा फील यावा, कारण मुलं लांब असतात आपल्यापासून. सो हे छोटेसे कंदील आणले आहेत मी त्याला देण्यासाठी, छान आहेत ना. तो हे त्याच्या दाराबाहेर लावणार आहे. आणि पंत्या, सो ह्या पंत्या ना बॅटरी ऑपरेटेड आहेत, हे बघा किती छान दिसत आहेत ना, एकदम असं लांब बघितलं लांबून तसं वाटतं ओरिजिनलच पंत्या पेटत आहेत. ह्या 2 पंत्या मी त्याला आज पार्सल बरोबर पाठवून देणार आहे. सो फ्रेंड्स, कसं काय वाटलं तुम्हाला माझं हे पार्सल कंदील आणि ह्या छोट्याशा क्यूटशा पंत्या, ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. सो आज इथेच थांबते, पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय, हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.